आज मुख्यमंत्र्यांनी 4 दिवस प्रदीर्घ चर्चेला उत्तर दिलं. आम्ही मुळातच पहिल्यांदा आमच्या भाषणात आम्ही भूमिका मांडली होती की आमची मुख्यमंत्र्यांना सहकार्याची भूमिका आहे. हा प्रश्न सकारात्मक पद्धतीनं सुटावा अशी आमची भावना आहे. त्यामुळं विरोधी पक्षाचा प्रत्येक सदस्य आजही मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला हा प्रश्न सोडवण्यामध्ये सहकार्य करण्याच्या भावनेनी त्या चर्चेमध्ये आम्ही भाग घेतला. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानं अनेक संभ्रम निर्माण झालेले आहेत आणि त्यावर आम्ही काही प्रश्न विचारून काहीतरी त्यातून उकल करायचा प्रश्न केला असताना आम्हाला काही जिथं प्रश्न विचारून दिले गेले नाही. मी फक्त काहीतरी कायदेशीर बाबीवर 2-3 बोलणार आहे. मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा OBC आरक्षणाला धक्का न लावता हा शब्दप्रयोग अनेक वेळेला वापरला. पण पहिला त्यांचा मुद्दा होता की मराठा समाजाला आम्ही मोठ्या प्रमाणात पूर्वी प्रमाणपत्र देतोय. तर शिंदे समितीचा दुसरा अहवाल मिळालेला आहे आणि त्या अहवालामध्ये मराठा समाजाच्या कुणबी नोंदी किती सापडलेल्या आहेत त्याचा आकडा माध्यमातून प्रकाशित झालेला आहे. मुख्यमंत्र्यांनी काही सांगितलं नाही. तो कित्येक लाख नोंदी सापडलेल्या आहेत अशी एक भूमिका आहे. ती उद्या किंवा परवा ते अहवाल सभागृहामध्ये ठेवतील आणि त्यावर आपल्याला ती बाजू स्पष्ट होईल. त्यामुळं त्यांचा पहिला जो मुद्दा हा प्रश्न सोडवायचा आहे तो OBC चे कुणबी प्रमाणपत्र देण्याचा आहे. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला की सुप्रीम कोर्टामध्ये लढाई चाललेली आहे आणि तिथं क्युरेटिव्ह पिटिशन आम्ही दाखल केलेला आहे. तर त्या दुसऱ्या मुद्द्यावर मला बोलायचं आहे की क्युरेटिव्ह पिटिशन एक मृगजळ आहे. क्युरेटिव्ह पिटिशन हा घटनात्मक तरतूद नाही. सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यानंतर घटनेच्या 137व्या कलमाप्रमाणे पुनर्वावलोकन याचिका म्हणजे रिव्ह्यू पिटिशनचा अधिकार घटनेमध्ये नमूद आहे. तो रिव्ह्यू पिटिशन आपला अपयशी ठरलेला आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने एका निवाड्यामध्ये रिव्ह्यू पिटिशन नंतर क्युरेटिव्ह पिटिशन करता येईल असं एका सुप्रीम कोर्टाच्या निवाड्यामध्ये म्हटलेलं आहे. ती घटनात्मक तरतूद नाही. त्या क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये फक्त मागच्या न्यायाधीशांनी काही चूक केली असेल ती चूक दुरुस्त करता येते आणि बहुतेक क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये नव्या गोष्टी आपल्याला काही तिथं सादर करता येत नाहीत. त्यामुळं क्युरेटिव्ह पिटिशनमुळं 2018 कायदा हा जिवंत होईल हे मृगजळ कृपा करून कोणी दाखवू नका. त्यामुळं क्युरेटिव्ह पिटिशन सोडून आता आपण काय करणार आहोत तर त्याकरता मुख्यमंत्र्यांनी तिसरा मार्ग सुचवलेला आहे की फेब्रुवारीमध्ये एक विशेष अधिवेशन घेऊन वेगळा कायदा केला जाईल. तर त्यामध्ये माझं म्हणणं असं आहे की वेगळा कायदा करताना तुम्ही 50% मर्यादा ओलांडणार आहे का? जी 50% मर्यादा ओलांडता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयामध्ये म्हटलेलं आहे. त्यांनी गायकवाड आयोगाला अवैध ठरलेलं आहे. गायकवाड आयोगानं मराठा समाज मागासलेला आहे हे दाखवण्यामध्ये त्याला अपयश आलेलं आहे. त्यामुळे त्यांनी गायकवाड आयोग ग्राह्य धरण्यास नकार दिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आता आपण नवीन आयोग निर्माण करणार आहे त्याला किती वेळ लागणार आहे ते माहिती नाही. आणि माझी शेवटचा मुद्दा माझा असा आहे की तुम्ही नवीन कायदा करण्याचं आम्हाला आश्वासन देत आहे ते फेब्रुवारीमध्ये करू आम्ही विशेष अधिवेशन घेऊ असं म्हणताय. पण फेब्रुवारीमध्ये आचारसंहिता लागेल. आचारसंहिता लागल्यानंतर आपल्याला काही करता येणार नाही. त्यामुळे माझं सरकारला आव्हान आहे की उद्या विधिमंडळाचं अधिवेशन संपणार आहे. तुम्ही परवा दिवशी तुम्हाला जो काही नवा कायदा करायचा तर अध्यादेश आणा. अध्यादेश हा कायदा असतो. तो अध्यादेश तुम्ही 6 महिन्यामध्ये पारित करा आणि परवा दिवशीपासून नव्या कायद्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या. तुम्ही फेब्रुवारी अधिवेशनाची वाट बघू नका. पुन्हा एकदा नवीन मृगजळ दाखवू नका. सरकारला संपूर्ण अधिकार आहे. ज्या प्रकारे आमच्या सरकारने अध्यादेश काढून कायदा केला होता तशा प्रकारे तुम्हाला उद्या देखील परवा देखील विशेष अधिवेशन बोलवता येईल. तुम्हाला जानेवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलवता येईल. पण अधिवेशन बोलवायची गरज नाही. अध्यादेश करून तुम्हाला नवीन कायदा करून कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण देण्याचा तुम्ही जो निर्धार केलेला तो करता येईल. पण तुमची इच्छा असेल तर ते होईल. त्यामुळे हे सगळं मृगजळ आहे. क्युरेटिव्ह पिटिशनचं मृगजळ आहे. फेब्रुवारीचं विशेष अधिवेशनही मृगजळ आहे. आणि
कुटुंबीय दाखले देण्याने जर प्रश्न सुटणार असेल तर मग तसं सांगावं, त्यांनी फक्त कुटुंबीय दाखले देऊन हा प्रश्न सोडवणार. त्यामुळे आमच्या घोर निराशा झालेली आहे. सरकारनं चर्चा न करण्याचा निर्णय घेतलेला, आमचे साधारण प्रश्नसुद्धा घेतलेले नाहीत. त्यामुळं मला वाटतं की सर्व विरोधी पक्ष एकमतानं सरकारचा निषेध या ठिकाणी करतो. अरे हिंदी में अभी मैंने कहा कि हमारी सरकार को पूरी तरह से सहायता करने की मंशा थी. हमने अपने वक्तव्य में कहा था कि हम ये सवाल हल करना चाहते हैं और आपकी मदद करना चाहते हैं, लेकिन सरकार ने ना हमारी कोई बात सुनी, एक तरफा वक्तव्य दिया और उसमें तीन चीज़ें रखी है जिससे हमारा किसी का समाधान नहीं हुआ है. उन्होंने पहले कहा है कि मराठा समाज को कुटुंबी दाखिले देंगे, उससे क्या ओबीसी पे अन्याय नहीं होगा. दूसरी बात उन्होंने कही कि हम सुप्रीम कोर्ट में क्यूरेटिव पिटिशन करेंगे, लेकिन जैसे मैंने कहा कि क्यूरेटिव पिटिशन कोई संवैधानिक प्रावधान नहीं है. देर इज नो प्रोविजन इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ ए क्यूरेटिव पिटिशन. क्यूरेटिव पिटिशन एक सुप्रीम कोर्ट के फैसले में सुप्रीम कोर्ट ने कहा था 2003 में कि चलो रिव्यू पिटिशन अगर नहीं मंजूर होता तो एक क्यूरेटिव का मौका दिया जाए. और लेकिन क्यूरेटिव पिटिशन में कोई भी नए तथ्य आप नहीं रख सकते. अगर न्यायाधीश ने, अगर जज ने कोई गलती की है तो उसको सुधार कर सकते हैं. और जो 5 जजों ने महाराष्ट्र कानून को रद्द किया था, वही 5 जज बैठ के और जो 2-3 सीनियर जजेस बैठ के उस पर फैसला करेंगे. तो मैं समझता हूँ कि ये गुरुगजल है, ये एक मिराज है, इसे कोई होने वाला नहीं. और तीसरी बात उन्होंने कही कि फरवरी में एक विशेष अधिवेशन करके कोई कानून पारित करेंगे जिससे कि ओबीसी समाज के अधिकारों पे हस्तक्षेप नहीं होगा. और 50% की सीमा उल्लंघन होगी और किस तरह से करेंगे मुझे पता नहीं, लेकिन मेरी सरकार से गुजारिश है कि आपकी असल में मंशा है नई नया कानून करने के, तो आप कल अधिवेशन समाप्त हो रहा है, परसों अध्यादेश निकाल के, एक ऑर्डिनेंस निकाल के नया कानून करिए. जनवरी में विशेष अधिवेशन बुलाइए. अध्यादेश कानून होता है और अध्यादेश को 6 महीने के अंदर आप अगले अधिवेशन में पारित कराइए. लेकिन सरकार की मंशा साफ नहीं है, इसलिए हम उनका निंदा करते हैं, निषेध करते हैं और हमारी घोर निराशा हुई है. एब्सोल्युटली देर बाइंग टाइम, देर निगोशिएटिंग विद प्रेसिडेंट जरांगे, उनसे बात कर रहे हैं, मंत्री जा रहे हैं, उनको मनाने की कोशिश कर रहे हैं. जरांगे जी ने 24 तारीख दी है, उसके पहले अगर यही फैसला सरकार का है तो मैं नहीं समझता कि महाराष्ट्र के मराठा आंदोलनकर्ता का समाधान होगा, जरन जी का समाधान होगा. जी, सुप्रीम कोर्ट हैज क्लियरली सेड दैट दे डोंट एक्सेप्ट द फाइंडिंग्स ऑफ गायकवाड कमीशन, दैट गायकवाड कमीशन हैज नॉट सक्सीडेड इन शोइंग दैट मराठा कम्युनिटी इज बैकवर्ड कम्युनिटी एंड देयरफॉर देयर इज नो रीजन टू क्रॉस 50% रिजर्वेशन. दे हैव फेल्ड टू डू दैट. नाउ क्यूरेटिव पिटिशन विल नॉट बी एबल टू एड्रेस ऑल दीज इश्यूज. क्यूरेटिव पिटिशन ओनली करेक्ट अ टेक्निकल एरर बाय जजेस. इट इज नॉट अ कॉन्स्टिट्यूशनल प्रोविजन. Review petition is a constitutional provision. Government has failed in the review petition. Curative petition is just a mirage, according to me. So they must find out if they are going to promulgate a new law, bring a new law in February. Why don't they do it through ordinance day after tomorrow? The session is going to be ending tomorrow. They should bring an ordinance day after tomorrow. So this is just a fraud on the people of Maharashtra. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.